नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा पोल्ट्री उद्योगाने सोयाबीनचे भाव कमी करावे म्हणून केंद्र सरकारला साखळी घातले आहे एकीकडे आसमानी आणि सुलतानी संकटामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जेरीस आलेला असताना पोल्ट्री उद्योगाने मात्र या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोळायचे काम केले आहे सोयाबीनचे दर वाढल्याचे हाकाठी पिटत पोल्ट्री उद्योगाने केंद्र सरकारला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे साकडे घातले आहे तर दुसरीकडे शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारने पोल्ट्री असोसिएशनच्या मागण्यांना बळी न पडण्याचे आवाहन करत याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्ष बहादूर अली यांनी सोमवारी केंद्रीय या पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना सोयाबीन दर नियंत्रणासाठी एका पत्राद्वारे मागणी केली आहे या पत्रात सोयाबीनला प्रति क्विंटल दोन हजार नऊशे पन्नास रुपये हमी भाव आहे परंतु बाजारात सध्या सोयाबीनला सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये दर मिळत आहे त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे सोयाबीनचे दर जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल असायला पाहिजेत म्हणून केंद्र सरकारने सोयाबीन मधील दरवाढ रोखण्यासाठी पावलं उचलावीत असे म्हटले आहे ऑल इंडिया पोल्ट्री बि ब्रीडर्स असोसिएशन यापूर्वी एम सोयापेंड आयातीसाठी केंद्र सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला होता या संघटनेच्या लॉबिंगमुळे केंद्र सरकारने बारा लाख टन सोयाबीन आयात करण्यास परवानगी दिली शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारात येण्यास सुमार येण्याच्या सुमारास म्हणजे एन हंगामात आयात सोयाबीन भारतात द्या दाखल झाली त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे भाव घटले सध्या बाजारात सोयाबीनची आवक न वाढल्याने दर टिकून आहेत आपण माल रोखून धरला तर पुढील काळात सोयाबीनला चांगला दर मिळेल हे सूत्र पकडून शेतकरी व्यवहार आहेत त्यामुळे पोल्ट्री उद्योगाने आता सरकार दरबारी असलेले आपले वजन खर्ची करण्यासाठी कंबर कसली आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ आता पोल्ट्री उद्योगाने केंद्र सरकारला सोयाबीनचे भाव कमी करण्यासाठी साकडे घातलेले आहे शेतकरी बंधूंना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद